नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तापीला पूर तरीही बोटीतून जीव घेणा प्रवास, नागरिक नाईलाजाने जीव धोक्यात घालून नदी ओलांडतात। चोपडा जाण्यासाठी खेडी भोगरी ते भोकरिया दरम्यान तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल पावसाळ्यात म्हणजे जून पासून 6 महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद होतो। दरम्यान हतनूर धरण पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आल्याने तापी नदीला मागील महिन्यात मोठा पूर येऊन गेला आहे। आता देखील पुराचे पाणी पूर्णतः कमी झालेले नाही, तरी देखील तापी नदीतून बोटीवर प्रवाशांसोबत दुचाकी उभ्या करून जीवघेणा प्रवास केला जात आहे। यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न देखील यामुळे निर्माण होत आहे। जळगाव तालुक्यातील भोकर आणि चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी या दोन गावांना जोडण्यासाठी तापी नदीवर ब्रिटिशकालीन हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो। या पुलाचा वापर चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यात जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा ठरतो। यामुळे पुलावरून होणारी रहदारीही बरीच आहे। नदीला पूर असताना बोटीतून प्रवास जानेवारी फेब्रुवारी पासून नदीवर पूल टाकून तो साधारण 31 मे पर्यंत रहदारीसाठी वापरला जातो। पावसाळ्यात मात्र हा पूल काढून टाकला जात असला तरी एका बाजूने नदीच्या दुसऱ्या काठावर सोडण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे। मात्र या बोटींमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव येथून जाणाऱ्या प्रत्येकाला येत आहे। मुळात बोटीतून प्रवास करताना बोट उलटल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, तरी देखील हा जीवघेणा प्रवास तापी नदीतून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, जळगाव। आम्हाला चोपड्याला जायचं असलं तर फिरून 70 किलोमीटर जावं लागतं। आमचे रोजचे अपडाऊन असते, कोणाच्या दवाखाना असतो, कोणाच्या पेट्यात असते, कोणाचे काही असं जीव धोक्यात घालून आम्हाला जीवन प्रवास करावा लागतो। लोकप्रतिनिधींनी 2-3 वर्षापर्यंत सांगितलं की आम्ही पूल बनवतो पण काही पुलाचं उद्घाटन होत नाही। आम्हाला जे चोपडा जायचं असलं तर 70 किलोमीटरचा फेरा पडतो आणि इकडे जवळ खेडी भोकरी 2 किलोमीटरवर जर नदीवर जर पूल बांधणी झाली तर आमचा फेरा वाचतो, वेळ वाचतो, पैसा वाचतो। दुसरी गोष्ट हे जीव धोक्यात घालून जे आमची जीवनाची खेळ केला जातो आहे हा बंद व्हायला पाहिजे आणि पुलाचं लवकरात लवकर उद्घाटन व्हायला पाहिजे। 2 दिवसापूर्वीच 15 ऑगस्ट अमृत महोत्सव म्हणून साजरा केला सरकारने, पण आज आम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का हे याच्यावरून लक्षात येतं की आम्हाला आज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। घटना घडली तर याला जबाबदार कोण